नमस्कार. आपण वाचन व लेखन पूर्व कृती मध्ये दर आठवड्यामध्ये एक कृती घेत असतो आणि त्या कृतीमध्ये आपण क ख ग घ या अक्षरांची ओळख करत आहोत. आणि त्या अक्षरांच्या ओळखीमध्ये आपण फक्त मुलांकडून अक्षर ओळख करून घेणे, गिरवून घेणे आणि अक्षर शोधणे एवढेच कृती करत असतो. परंतु पालकांना हा प्रश्न पडलेला असेल की बाबा, आमच्या मुलांकडून ही अक्षर लिहून का नाही घेतली जात, किंवा इंग्लिश मीडियम मध्ये जेव्हा मुलांना घातलं जातं तेव्हा 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूर्ण अक्षर लिहायला देतात. परंतु यामध्ये ई आकारच्या लर्निंग ट्रीमध्ये ही जी कृती आहे ही तशी केली जात नाही, कारण यामध्ये मुलांच्या स्नायूंचा, हाताच्या स्नायूंचा आणि बोटांच्या स्नायूंचा पूर्ण विकास झालेला नसतो. आणि त्यामुळे मग जर मुलांना आपण ही लेखनाची जर कृती दिली तर त्यांच्या स्नायूवरती ताण येऊ शकतो आणि मग ती मुलं पेन्सिल धरण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली नसतात. म्हणून आपण त्यांच्याकडून ती फक्त अक्षरांची ओळख करून घेत आहोत. आणि मराठी माध्यमामध्ये जेव्हा आपण मुलांना शिकवतो तेव्हा त्यांच्या संकल्पनाच खूप क्लिअर असतात. संकल्पना खूप एकदम जर व्यवस्थित क्लिअर असतील तर मुलं पुढे जाऊन त्या गोष्टीचा पुरेपूर वापर करतात. आणि ही जी संकल्पना आहे ती याच माध्यमातून आहे की मुलांना एकदा जर अक्षरांची ओळख झाली तर मुलं कुठेही बोर्ड दिसला किंवा कुठे पेपर दिसला किंवा पुस्तक दिसलं तरी त्यांना ती जी अक्षरं, मुळाक्षरं जी आहेत ती बरोबर शोधून काढतात. आणि मग त्यांची जी संकल्पना जर व्यवस्थित क्लिअर झाली तर ते जेव्हा शाळेत जातात तेव्हा ते लिहायला एकदम व्यवस्थित शिकतात आणि कोणताही त्यांना अडचण येत नाही लिहिताना. म्हणून आपण ही कृती वाचन व लेखनपूर्व तयारी अशी घेत असतो.